झाला होता एवढ्याच जास्त त्याची तीव्रता लाल. आणि बाकी इंटरनॅशनल लेवललाही बघितलं असं सांगण्यात माझ्या अभिप्रायात आहे. परंतु इंटरनॅशनल लेवल जर बघितलं तर एक्स्ट्रा ऑर्डर दिलेले आहेत काही आपल्याला सापडतात टोटले तर की लाल पाणी होण्यामागे काही बॅक्टेरिया किंवा अल्गी रिस्पॉन्सिबल असतात आणि टेम्परेचर हा त्याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. टेम्परेचरमध्ये ते जास्त ग्रो होतात त्या स्पेसिफिक टेम्परेचरला. आणि आपल्या इथे जर बघितलं इंडियामध्ये भारतामध्ये तर मे 15 नंतर किंवा जून 15 पर्यंत हा एक महिना याच्यामध्ये जनरली अल्गी वॉटर बॉडीजमध्ये अल्गी बॅक्टेरियाचे जी ग्रोथ आहे ती जास्त होतं. जसं जे आपले जे हे डॅम असतात त्यामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी वगैरे आणि सायनो बॅक्टेरिया जनरेट होतात याच वेळेस. आणि त्याचाच काही असा असा एखादं एक्झाम्पल म्हणूया आपण याला असा काही प्रकार घडला असावा. डिटेल अध्ययनानंतर किंवा डिटेल स्टडीनंतर आपल्याला ते पुन्हा लक्षात येईलच एक्झॅक्टली काय झालं होतं. कारण की इथली कंडिशन किंवा इथल्या या पाण्याची फिजिओकेमिकल ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आणि बाकी आपल्या नॉर्मल ज्या ड्रिंकिंग वॉटर किंवा सरफेस वॉटरच्या फिजिओकेमिकल प्रॉपर्टी या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळं इथले आणि त्या कंडिशन वेगळ्या आहेत. इथे नेमके कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम जनरेट झाले आहेत आणि त्याच्यामुळं हा कलर झाला आहे कोणते पिगमेंट जनरेट झाले आहेत ते आपल्याला डिटेल अध्ययनानंतर माहीत पडेल. त्या सरोवराच्या चारही बागेला बाजूला सॅम्पल कलेक्ट करू आणि इन बिटवीन मधामध्ये जाऊनसुद्धा सॅम्पल घेऊ आणि डेप्थ सॅम्पलिंगसुद्धा करू. म्हणजे एक मीटर आणि 2 मीटरच्या आतमध्ये काय कंडिशन आहे पाण्यात तिथले 1 मीटर 2 मीटरच्या आतमधलेसुद्धा आम्ही सॅम्पल घेऊ आणि त्याचं डिटेल स्टडी करू की त्याच्या बाकी पाण्याच्या क्वालिटी काय आहे आणि त्यात कोणत्या ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते डिटेल आम्ही त्याचा अभ्यास. आणि जे काही संदर्भ अवेलेबल आहे ते सांगतात की जे काही पाण्यामध्ये सजीव असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असेल ते झूप्लँक्टन्स असतील फायटोप्लँक्टन्स असतील किंवा मायक्रोब्स असतील तर आणि असं जर संदर्भ उपलब्ध आहे की या पाण्याची जी क्षारता आहे 15 ते 16 हजार PPM आहे. क्षारता म्हणजे याला सलिनिटी म्हणतो. आणि प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम्सची असेल किंवा झूप्लँक्टन फायटोप्लँक्टनची अशी स्पेसिफिकसिटी असते की ह्या सलाईन कंडिशनमध्ये ग्रो होणारे जे मायक्रोब्स किंवा व्हेजिटेशन असेल ते त्या व्हेजिटेशनला टेम्परेचर आणि डिझॉल्ड ऑक्सिजनसारखे जर काही पोषक घटक अजून निर्माण झाले तर तिथे असे स्पेसिफिक पिगमेंटेशन होते. फॉर एक्झाम्पल रेड होण्यामध्ये जे असे संदर्भ अवेलेबल आहेत की कॅरोटीन नावाचे जर असे रेड कलरचे पिगमेंटेशन झाले तर त्याला रेड कलर डेव्हलप होतो. किंवा दुसरे काही असे शेवाळासारखी वनस्पती असेल तर त्याच्यात क्लोरोफिल पिगमेंटेशन असलं तर त्याला ग्रीन कलर डेव्हलपमेंट होतात है ना. तर इथे रेड कलर डेव्हलपमेंट होण्याकरिता जे रेड कलरचे पिगमेंटेशन आहे ते निर्माण झाल्यामुळे यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण यावेळेस यावर्षीची परिस्थिती अशी पाहिली की पाण्यामध्ये कमीत कमी पाण्याची पातळी आहे त्याच्यामुळे डायल्युशन कमी असल्यामुळे क्षारता ती विशिष्ट लेवल अचीव केली असेल. टेम्परेचर आणि डिझॉल्ड ऑक्सिजन आणि अजून काही असे पोषक घटक असतील की ज्याच्यामुळे असं रेड पिगमेंटेशन झालेलं आहे. होऊ शकते की पाण्याच्या पावसाळ्याचं पाणी आल्यानंतर हे डायल्यूट जर झालं तर ते रेड कलर आपल्याला काही दिवसानंतर तो नाहीसा सुद्धा होईल. त्याच्यामुळे असं माझ्या माहितीप्रमाणे घाबरण्यालायक नाही. तरी पण एक आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्याचं डिटेल अध्ययन करण्याकरता कारण आंतरराष्ट्रीय लेवलचं एक हेरिटेज म्हणा की आपला एक ठेवा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर अध्ययन करणे तर गरजेचं आहे. आणि आपण डिटेल त्याचं सॅम्पलिंग करून अध्ययन केल्यानंतर पुन्हा आपल्याला डिटेल रिपोर्ट प्राप्त होईलच या 4-8 दिवसांमध्ये.